पत्नी, लग्नाला 10 वर्षे झाली आणि तुम्ही आजपर्यंत मला कुठेच फिरायला नेलं नाही. पती, ठीक आहे, आज संध्याकाळी फिरायला जाऊ. पत्नी प्रचंड खुश झाली. संध्याकाळी पती तिला स्मशानात घेऊन गेला. पत्नी प्रचंड चिडून, स्मशान काय फिरण्याची जागा आहे का? पती, अगं वेडे, लोक अक्षरशः मरतात इथे येण्यासाठी, तुलाच किंमत नाही. लग्नानंतरच्या आयुष्याची मजाच वेगळी असते. खायला काही मिळो ना मिळो, ऐकायला खूप काही मिळतं. बंड्या, बाबा शिक्षक माझ्यावर खूप भडकले, त्यांनी तुम्हाला बोलावलंय. वडील, का काय झालं? बंड्या, गणिताच्या शिक्षकांनी विचारलं 7 × 9 किती, मी म्हणालो 63. वडील, मग? बंड्या, मग त्यांनी विचारलं 9 × 7 किती. वडील, मग यात काय फरक आहे गाढवा, उत्तर सारखंच येणार. बंड्या, अगदी हेच मी शिक्षकांना म्हटलं तर ते भडकले. स्मार्ट पत्नी कशी असते? स्मार्ट पत्नी पतीला वारंवार खर्च करायला लावते. ती पतीला इतका खर्च करायला लावते की तो दुसऱ्या कुठल्या महिलेचा विचार देखील करत नाही. गण्या पहिल्यांदाच 5-स्टार हॉटेलमध्ये गेला आणि वेटरला चहाची ऑर्डर दिली. वेटरनं एक ट्रे आणला, त्यात गरम पाणी, टी बॅग, शुगर क्यूब आणि दूध पावडर होती. गण्यानं कसा बसा चहा तयार केला आणि प्यायला. थोड्या वेळानं वेटरनं विचारलं, तुम्ही अजून काही घेणार का सर? गण्या म्हणाला, तशी तर मला भजी खावीशी वाटते, पण तू तेल, बेसन, मीठ, मिरची पावडर, कढई आणि शेगडी समोर आणून ठेवशील याची भीती वाटते. एका बेरोजगार तरुणाची हृदयद्रावक व्यथा. इथे रेल्वे ग्रुप डीची तयारी होत नाही आणि सोनी मॅक्सवर हिरालाल ठाकूरची सून दर आठवड्याला IAS परीक्षा उत्तीर्ण होते. पत्नी पतीला स्वतःच्या माहेरच्या माणसांचा मोठेपणा सांगत होती. पत्नी, गावात पहिला रेडिओ माझ्याच बाबांनी आणला. पती, स्वतःच्या आईबद्दल असं बोलू नये. मग काय, पत्नीनं पतीला धुधू धुतलं. गण्या, तू कोणावर इतका संतापलाय? नेमकं काय झालंय? म्हण्या, मी माझ्या गर्लफ्रेंडला 2 मोठमोठी टेडी बिअर दिले. गण्या, मग यात संतापण्यासारखं काय? म्हण्या, अरे तिच्या आईनं कापूस काढून 2 उशा तयार केल्या. रात्रीच्या वेळी पती गुपचूप पत्नीजवळ गेला. पत्नी बोलली, मुलगा उठून जाईल. पती परत अजून एकदा येतो. पत्नी, राहू द्या, मुलगा उठून जाईल. पती परत अजून एकदा पत्नीजवळ येतो. एवढ्यात मुलगा बोलतो, मम्मी हा अजून एकदा येऊन गेला.